एवरीवन, मी स्वप्ना यम्मी किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे। आज आपण टूटी फ्रुटी केक कसा बनवायचा तो दाखवणार आहे। हा जसा आपण मार्केटमधून ब्रिटानियाचा केक घेतो ना, सेम त्याच पद्धतीने आहे। आणि हा आपण चहा बरोबर पण खाऊ शकतो आणि लहान मुलांना टिफिन मध्ये पण देऊ शकतो। एकदम सोपी पद्धत आहे। आपण आता बघूया। मी आता इथे एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये मी आधी ऑइल घेते। तुम्हाला जर ऑइल नको असेल तर तुम्ही बटरचा उपयोग पण करू शकता। हे मी रिफाईन ऑइल घेतलंय। इथे आपण 2 ते 3 टीस्पून रिफाईन ऑइल घेणार आहे। ही आपली आईसिंग शुगर आहे। ही मी जी आईसिंग शुगर घेतली आहे ती मी 120 ml घेतली आहे। आता हे आपण पूर्ण मिक्सचर करून घेतलं। इथे मी हा मैदा घेते। हा मी घेतलाय 240 ml, म्हणजे आपला 1 बाउल। हा मी ऑलरेडी चाळून घेतलेला आहे, तर मी ती तुम्हाला हे दाखवत नाही, प्रक्रिया दाखवत नाही। हा मी डायरेक्ट चाळून ठेवलेला आहे मैदा। आणि हे सगळं मिक्सचर पुन्हा एकत्र करायचं। आता मी इथे पुन्हा 120 ml, म्हणजे हा जो आपला बाउल आहे त्याच्या थोडंसं कमी दही घेते। आणि हे रूम टेम्परेचर वाला दही आहे आणि हे घरी बनवलेलं दही आहे। आता हे सगळं बॅटर मिक्स करून घ्यायचंय। आता हे आपलं बॅटर थोडं घट्ट दिसतं आपल्याला, त्याच्यामध्ये आपण दूध ऍड करूया। हे रूम टेम्परेचर दूध आहे, थोडे थोडेच यूज करायचंय। आता आपलं हे बॅटर अशा प्रकारे झालंय, तर आपण इथे हे थोडा वेळ 5 ते 10 मिनिटं ठेवूया, कारण आपण याच्यामध्ये दही घातलंय। आता त्याच्यानंतर आपण आपलं भांडं प्रीहीटेड करायला ठेवूया। मी असं एक टोप घेतलंय। तुमच्याकडे असा टोप नसेल तर तुम्ही कुकर पण घेऊ शकता। तर मी हा हे भांडं घेतलंय आणि इथे मी मीठ टाकते। तुम्हाला असं वाटेल की हा मिठाचा कलर का चेंज झालाय, कारण मी 2-3 दा ऑलरेडी केक बनवलाय। आणि मीठ हे फेकून द्यायचं नाही आपल्याला, नेक्स्ट टाइम पण आपण यूज करू शकतो। आता हा मी बेस असा लावते, जरी तुम्ही मीठ नाही टाकलं तरी चालेल। आणि हे असं 10 मिनिटं आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचंय। आता हे मी भांडं असं ठेवते आणि हे प्रीहीट झाल्यानंतर मग आपण आपला बेस ठेवायचा आणि असं वरती ताट ठेवतो। हे 10 मिनिटं आपण प्रीहीट करून घ्यायचंय। ग्रीस करून घेते ऑइलने किंवा तुम्ही बटरने पण ग्रीस करू शकता। हा असा प्रॉपरली आपण ग्रीस करून घ्यायचा आहे। माझ्याकडे जे टीन आहे त्याचा शेप असा आहे, तर मी हा टीन मध्ये तुम्हाला माझा हा तुटी फुटी क्रेप बनवून दाखवणार आहे। माझ्याकडे बटर पेपर आहे, पण मी तुम्हाला बटर पेपर न यूज करता पण दाखवते कसा यूज करू शकतो। पण इथे मी मैदा घेतलाय। हा मैदा 40 साईडने ग्रीस करून घ्यायचा, म्हणजे आपल्या भांड्याला पूर्णपणे लावून घ्यायचा आणि जो काही एक्स्ट्रा असेल तो काढून घ्यायचा। आता आम्ही पूर्णपणे ग्रीस करून घेतलंय मैद्याने वगैरे। आता आपण पुढचं बघूया। इथे मी टूटी फ्रुटी घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण किंचित मैदा ऍड करूया। म्हणजे आपल्या टूटी फ्रुटीला जेव्हा आपण केकमध्ये ऍड करणार तेव्हा त्याची बाइंडिंग जी आहे ती व्यवस्थित येणार। तर मी थोडंसं मैदा ऍड करते याच्यामध्ये, कारण टूटी फ्रुटी थोडी अशी च्युएबल असते, म्हणजे चिकट असते। हे बघा, अशी मी मस्तपैकी मिक्स करून घेतले मैद्यामध्ये। आता तुम्ही आपलं हे बॅटर बघू शकता, मस्त असं झालंय, कन्सिस्टन्सी बघू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅनिला एसेन्स ऍड करणार आहे। मी हा 1 टीस्पून घेते व्हॅनिला एसेन्स। मी 1 टीस्पून बेकिंग सोडा घेतलाय, तो पण मी ह्याच्यामध्ये ऍड करते। मी तुम्हाला आता सांगितलं बेकिंग सोडा, तर बेकिंग सोडा नाही, हा बेकिंग पावडर आहे। माझ्याकडून मिस्टेक झाली,
तर हा आपल्याकडे 1 टीस्पून आपण बेकिंग पावडर घेतले. आता हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं पुन्हा. आता आपले बॅटर तयार झालेले आहे. आता हे मी बॅटर याच्यामध्ये ऍड करते. वरून मी ही जी आपण फ्रुटी घेतली आहे ती अशी आपण डेकोरेट करूया. आणि पुन्हा हे बॅटर ऍड करूया. अशा प्रकारे आपलं बॅटर पूर्णपणे आपण टाकलंय आणि हा आपला तुटी तुटी आपली त्याप्रमाणे पुन्हा वरून आपण मिक्स करतो. आपलं हे बॅटर आपण व्यवस्थित हे केलंय आणि वरून मस्तपैकी तुटी तुटी डेकोरेट केली. आता आपण हे रॅप करूया कारण काही बबल्स वगैरे असतील तर निघून जातील. अशा प्रकारे टॅप करून घेतलंय मी. भांड आता प्री झालंय. आता आपला जो केकचा बेस आहे आपण जो टॅप करून घेतलाय तो बरोबर असा मिडलला ठेवायचा आहे आणि पुन्हा हे भांड असंच ठेवायचं आहे. आणि आपला जो फ्लेम आहे तो स्लो वरतीच ठेवायचा आणि हा 20 मिनिट्स आपण ठेवायचा. आता आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे आणि मी गॅस पण बंद केलाय. आता हा मी थंड करायला 10 मिनिटं ठेवते. आता आम्ही केक चारही साईडने असं ओपन करून घेते. मी टॅप करते. आता आपला असा हा केक तयार झालेला आहे. किती सुंदर दिसतो आणि पूर्ण स्पॉन्जी आहे बघू शकता. वाव. आपला आता केक असा मस्तपैकी बघा स्पॉन्जी झालाय. वाव. आता हा माझा केक झालेला आहे. हा तुम्हाला जर माझा केक आवडला असेल, तुटी फ्रुटीचा केक आहे, तर तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स लिहायला विसरू नका. थँक्यू अँड गुड बाय.